आता आषाढ आहे आषाढामध्ये अनेक लोककला लोक उत्सव मांडणारे लोक रस्त्यावरती येतात आपले उत्सव साजरे करतात त्याच्यात एक पोतराज आहे आणि या पोतराजाच्या जा अंगाने जाणारी आपली एक प्रेम हो तो तो कविता आहे ती आमच्या अर्चकांसाठी सादर करावी प्रेमात माणूस काहीही होतो असं म्हणतात मला वाटलं की जर पोतराज प्रेमात पडला तर त्याच्या काय भावना असतील आणि तो काय व्यक्त करेल त्याच्या प्रियसीच्या संदर्भानं म्हणून मी ही कविता लिहिली कवितेचे शीर्षक आहे इश्क पोतराजी ऐक सखे बाई ऐक कसखे बाई माझ्या पिरतीची कथा अन काय सांगू तुझ्यावर कसा झालो मी फिदा अन काय सांगू तुझ्यावर कसा झालो मी फिदा अन सखे साजने ग बाईल माझ्या घरची तू बाईल म्हणजे धनीन मालकीन अन सखे साजने ग बायल माझ्या घराची तू आणि तुझ पाहन इखारी जीव झाला फू फु। आणि तुझं पाहन इखारी जीव झाला फू जीव झाला बारदाना रुप बारदाना म्हणजे आमच्याकडं ज्याच्यामध्ये कापूस भरला जातो बोंदरी जीव झाला बारदाना रुप्पत तुझ गोरपान जीव झाला बारदाना रुप्पत तुझं गोरपान आणि मारे वळून फटका दिल मलावतन आणि मारे वळून फटका दिल मलावतन आणि दिस तेस अशी दिस ते अशी जस नारळ भरल अन सांगवल्या नारळान कधी खोबर धरल आणि सांग नारळान कधी खोबर धरल तुझा पदर लई आवली तुझा पदर लई आवली त्यानं केलं ग घायाळ अन फोक मारीला साकी त्याचा बुझच नावळ अन फोक मारीला साकी त्याचा नावळ तू ह्या जीवाच्या पोथीला ह्या जीवाचं वस्त्र नवरा बायकोचं नातं काय आहे ह्या जीवाच्या पोथीला ह्या जीवाच वस्त्र अन काय सांगू सखे बाई लई बंगाळ सास्तर काय सांगू सखे बाई लई बंगाळ सास्तर एका बेवकताला हो एका बेवकताला हळू सासोल घेत लावलं सावलीला तिचा हात हातात घेतला झाली कावरी बावरी हात सोडीत लाजली आता कापूस येचाया ये मी ही लक्ष्मी पुंजली अन पांदी मंदिराना मंदी पारा माग भेटी गाटीर, हे भिंगरीवानी फिर तोया पिसा झालो तिच्या साठी हे दिस नाही रात नाही कशाचीच सूद नाही र अन माया डोळ्याच आभाळ सदा वाट तिची पाहिर Thank you